राज्यपाल पदासाठी आठ दहा दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत राणा यांचं अवैध जात प्रमाणपत्र प्रकरण बाहेर काढणार असा धमकीवाचा इशारा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांनी भाजपला दिलाय भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्याला राज्यपाल पद देऊ असं शब्द दिला होता मात्र त्यांच्याकडून दिलेल्या शब्दाचं पालन केलं गेलं नाही भाजपने प्रत्येक वेळी आमच्या शब्दाला केराची टोपली दाखवली आहे अशी भावना आनंदराव अडसूळ यांच्या मनात असून त्यांची नाराजी अधिकच वाढत चालली आहे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अडसूळ हे एकटेच असे नेते नाहीत की जे नाराज आहेत त्यांच्यासह इतरही आहेत ज्यांची नाराजी वारंवार समोर येत आहे असे नाराज नेते नेमके कोणते आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी नेमकी कशी वाढवली आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला लाईब करा लाईक व फॉलो करा भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र एन एल सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराड का सार्थक कदम मुंबई ऐतिहासिक शिवसेनेतील बंडाला जून दोन हजार चोवीस मध्ये दोन वर्ष पूर्ण झाली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अभूतपूर्व बंड करत चाळीस समर्थक आमदारांसह वेगळी वाट धरली न्यायालयीन लढाईत पक्ष आणि चिन्ह मिळवलं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरलेले सर्व नेते अनुभवी आहेत काही ना काही अपेक्षा बाळगून ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले मात्र सोबत आलेल्या प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळे अनेकांची खदखद वारंवार बाहेर आल्याचं पाहायला मिळालं या दोन वर्षात पक्षातील नेत्यांमधली धुसपूस आणि नाराजी अनेकदा समोर आली लोकसभा निवडणुकीत गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम यांचा वाद चभाट्यावर आला होता तर तिकीट न मिळाल्यामुळं माजी खासदार आनंदराव अडसुळांनी नाराजी व्यक्त केली होती तसंच तिकीट नाकारल्यानं भावना गवळी कृपाल तुमाने यांचीही पक्षात घालमेल सुरू होती आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील तोच प्रकार समोर येऊ लागलाय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट देण्यात आलं नव्हतं त्यामुळं तेव्हा आनंदराव अडसूळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती यानंतर आता दोन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली राज्यपाल पदासाठी वडिलांना शब्द दिला होता पण राज्यपालांच्या यादीत आमचं नाव का नाही असा सवाल आनंदराव अडसूळ यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ यांनी उपस्थित करत पक्षाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली तसंच पक्ष आणि महायुतीनं आमच्यावर अन्याय केल्याचं अभिजित अडसुळे यांनी म्हटलं मला राज्यपाल पद न दिल्यामुळं मी नाराज असल्याच्या बातम्या सगळीकडे सुरू आहेत मी नाराज आहे हे खरं आहे महायुती आणि पक्षानं याची दखल घ्यावी असं आनंदराव अडसुळ यांनी स्वतःही म्हटलं होतं अगदी सुरुवातीलाच जसं सांगितलं की आनंदराव अडसुळे यांनी आता थेट भाजपला इशारा दिलेला आहे यातून अप्रत्यक्षपणे त्यांना हेच सांगायचं आहे की दिलेला शब्द पाळा अन्यथा आमच्याकडे दुसरे पर्याय आहेत अडसूळ यांच्यामुळे एकनाथ शिंदे हे मात्र मोठ्या कोंडीत सापडले आहेत बंड झाल्यापासून मंत्रिपदाची अपेक्षा महायुतीतील नेत्यांशी वाद लोकसभेला तिकीट न मिळाल्यामुळे अनेकांची नाराजी दूर करण्यातच त्यांचा बराचसा वेळ गेला अडसूळ यांच्यानंतर रामदास कदम हे देखील नाराज असल्याचं बोललं जातं विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं गेल्या आठवड्यात निरीक्षकांची आणि प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे मात्र शंभर पेक्षा अधिक निरीक्षकांच्या यादीत माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा समावेश नसल्यामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आपल्या मुलाला तिकीट मिळावं असा आग्रह रामदास कदम यांनी पक्षाकडे धरला होता तर गजानन कीर्तीकर हे पक्षविरोधी काम करतात असा आरोप करण्यात आला ते युती धर्म न पाळता स्वतःच्या मुलाला मदत करतात असा आरोप करण्यात आला होता त्यामुळे गजानन कीर्तीकरांना तिकीट नाकारण्यात यावं नाही तर आपण पक्षासाठी प्रचार आणि काम करणार नाही अशी भूमिका रामदास कदम यांनी घेतली होती आता निरीक्षकांच्या यादीतूनच रामदास कदम यांना पक्षानं डावललं असल्याचं बोललं जातं यादीत नावाचा समावेश नसल्यामुळे रामदास कदमही नाराज असल्याची चर्चा आहे एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटातून आमदार खासदार नगरसेवक पदाधिकारी यांनीही शिंदे गटात प्रवेश केला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी मंत्रिमंडळात सहभागी होण्याची अनेकांची इच्छा होती वर्षभरानंतर अजित पवार बंड करून आले आणि सरकारमध्ये सहभागी झाले त्यांच्या समवेत आठ जणांना मंत्री केलं परंतु शिंदेसेनेतील इच्छुक मात्र अजूनही मंत्री होण्याची वाट बघत आहेत आता निवडणुकीला अवघे तीन महिने बाकी आहेत त्यातही आचारसंहिता जाहीर व्हायला दीड ते दोन महिनेच शिल्लक आहेत त्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार खरंच होणार की नाही होणार म्हणून अनेकांचा जीव टांगणीला लागलाय मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले सर्वजण नाराजीचं हत्यार उपसण्याच्या तयारीत असल्याचं देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होतीये असं असलं तरी विविध पक्षातील कार्यकर्ते शिंदे सेनेत अजूनही प्रवेश करत आहेत त्यामुळे शिंदे सेनेतील मूळ कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची नाराजी वाढली आहे शिंदे सेनेमध्ये काँग्रेसमधून आलेल्यांची तसंच प्रवक्त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे राजू वाघमारे असतील अरुण सावंत असतील आणि ज्योती वाघमारे हे प्रवक्ते शिंदे सेनेत आलेत त्यामुळे मूळ शिवसेनेतील प्रवक्ते सध्या कुठेही चर्चेत किंवा माध्यमांमध्ये बोलताना दिसत नाहीत शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात देखील प्रवक्त्यांची संख्या अधिक आहे दुसरीकडे महिला आघाडीत इतर पक्षातून आलेल्या महिलांना पदाधिकारी करण्यात आलं त्यामुळं मूळ शिवसेनेतील महिला आघाडीतील महिलांमध्ये नाराजी पसरली ही वाढती नाराजी एकनाथ शिंदे यांची विधानसभा निवडणुकीसाठी डोकेदुखी ठरणार का असा प्रश्न या निमित्तानं विचारला जात आहे जर नाराजांची संख्या वाढली तर त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं दार खुलं आहे आणि याचा परिणाम थेट विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतो त्यामुळं एकनाथ शिंदे हे सावध भूमिका घेतात मात्र विधानसभा निवडणुकीत तिकिटावरून नाराजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आता यावेळी एकनाथ शिंदे नाराजांची नाराजी दूर करण्यात किती यशस्वी होतात हे पाहावं लागेल तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला युट्यूब फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब लाईक व, व फॉलो करायला विसरू नका